तर आज आपण स्वर ए असणारे तीन अक्षरी शब्द शिकणार आहोत. काय स्वर ए असणारे तीन अक्षरी शब्द? एल एल बरोबर काय शिकलो आपण? ल. पी बरोबर प. टी बरोबर ट. आता काय होणार? ए जेव्हा पुढे येईल, कळालं का, त्या अक्षराच्या पुढे येईल. का आता समजा पी ए आलं, प्या म्हणायचं. टी ए आलं, त्या म्हणायचं. एम ए, म्या. एस ए, पी ए. एम ए, बी ए. हा छान, उत्कृष्ट. आता बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, मी एक शब्द देतो तुम्हाला. बी ए जी. बी ए बरोबर काय झालं? ब्या. आणि जी बरोबर काय शिकलो आपण? ग. काय झालं? ब्या. आता दुसरा शब्द देतो, बी ए टी. बी ए बरोबर बी ए टी बॅट. हा, आपण त्याला फोडून वाचायचे. बी ए बरोबर ब्या. ब्या. टी बरोबर ट. ब्या ट. एस ए डी. एस ए डी. एस ए बरोबर स्या. आणि डी बरोबर ड. काय झालं? सॅड. आहे की नाही? एल ए पी. एल ए बरोबर ल्या. आणि पी बरोबर प. लॅप. झालं का नाही? शब्द कसे तयार होईल बघा. ए बरोबर काय शिकलो आपण? ॲ. आणि एम बरोबर म. एम ए झाले की म ॲ म्हणायचं नाही, म्या म्हणायचं त्याला. उच्चार असं करायचा. सी ए टी. सी ए बरोबर क्या. टी बरोबर ट्या. कशाला होत आहे ट्या? ट्या ककुत राहित. जे ए एम. जे ए बरोबर ज्या. एम बरोबर काय झालं मग शब्द तयार? ज्या. सी ए पी. सी ए बरोबर आवतन. ह्याला तू कशात जिवलेली? सी ए बरोबर क्या. पी बरोबर शब्द काय झाला तयार? कॅप. एफ ए एन. एफ ए बरोबर फ्या. आणि एन बरोबर काय झालं मग शब्द तयार? फ्यान. समजलं? ये जेव्हा शब्द असतो, अक्षर असते, हा, तिच्यापासून कसे शब्द तयार होते तर आता आपण शिकलो. आता काय करायचं आहे, तुम्ही सर्व एक्झाम्पल लिहून घ्यायचं नोटबुकमध्ये.